क्वेश्चन तर तुम्ही वाचून घेतला असेल. क्वेश्चन मध्ये असं विचारलंय की काही असल्याने आसिफ वाजिता उतरण्यासाठी असलेल्या सदस्य रक्त जिन्यावरून उतरत आहे. जमिनीवर पोहोचण्यासाठी आसिफा व अजिता अनुक्रमे अनुक्रमे शब्दाचा अर्थ असतो. पहिल्या 40 पायऱ्या आहेत त्या आसिफासाठी असतील व अजितासाठी असतील 60 पायऱ्या. उतरतात ज्या वेळेत अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात आसिफा 1 पायरी उतरते. या वाक्याचा अर्थ समजला पाहिजे. याचा अर्थ असा झाला की या ठिकाणी दोघींनी एका ठराविक वेळेमध्ये कापलेला अंतर समान आहे. म्हणजे ह्यांच्या वेग जर आपण गृहीत धरला तर समजा ह्याच्या 3 पायऱ्या प्रति सेकंदामध्ये घेतला तर ह्याचा असेल वेग 1 पायरी प्रति सेकंद. वेळ हा कशाच्या स्वरूपात देखील असेल की तासाच्या स्वरूपात असेल मिनिटाच्या स्वरूपात कशाच्या स्वरूपात देखील असू शकतो. जिना सरकत नसेल तर प्रत्येकाला उतराव्या लागणाऱ्या पायऱ्यांची संख्या किती निवडा. तर हा प्रश्न जिना सरकत नसेल तर अशा स्वरूपाचा का विचारला आहे त्याचं कारण देखील सांगतो. कारण समजा हा उतरता जिना असेल तर याचा तुम्ही असा विचार करायला पाहिजे की ह्या ठराविक पायऱ्या समजा आसिफाने कव्हर केल्या असेल तर जिना स्वतः देखील काहीतरी पायऱ्या कव्हर करत असेल. म्हणजे जिन्याने स्वतः कव्हर केलेल्या काहीतरी पायऱ्या असतील आणि या ठिकाणी समजा आसिफाने कव्हर केलेल्या पायऱ्या असतील. त्याच पद्धतीने समजा या ठिकाणी आपण असा विचार करू की अजित आहे अजिताने काही पायऱ्या कव्हर केल्या असतील तर जिना स्वतः देखील काहीतरी पायऱ्या कव्हर करत असेल. परंतु जर विचार केला तर ह्या ठिकाणी जिना वेगळा आहे का दोघींसाठी नाही तर दोघींनी एकच जिना पार केलेला आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये एकूण पायऱ्यांची संख्या समान असेल. म्हणजे अजिताने कव्हर केलेल्या पायऱ्या आणि जिन्याने स्वतः कव्हर केलेल्या पायऱ्या संख्या त्याच पद्धतीने या ठिकाणी असेल आपली अजिता अजिताने कव्हर केलेल्या पायऱ्या आणि जिन्याने स्वतः कव्हर केलेल्या पायऱ्या म्हणजे एकूण पायऱ्या असतील. आणि आपल्याला आयोगाने हेच विचारलंय जिना सरकत नसेल तर ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की आसिफाने तर काही पायऱ्या कव्हर केल्या आहेत अजिताने देखील काही पायऱ्या कव्हर केल्या आहेत जिन्याने स्वतः किती पायऱ्या कव्हर केल्या असतील. तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर हे आपण आता डिस्कस करू. त्यांनी एकूण पायऱ्या विचारलेल्या आहेत. ही सगळी टेक्निक तुमच्या समोर येईल की हा प्रश्न नेमका कशा स्वरूपाने सोडवायचा. सुरुवात करू आपण की या ठिकाणी 3 गोष्टी आहेत की जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी 3 व्यक्तींचे किंवा 3 घटकांचे वेग आहेत. एक म्हणजे जिन्याला वेग आहे. जिन्याचा वेग तुम्ही किती गृहीत धराल. जिन्याचा वेग समजा तुम्ही गृहीत धरला की वाय पायऱ्या प्रति सेकंद. वाय पायऱ्या प्रति सेकंद जिन्याने समजा वाय पायऱ्या प्रति सेकंद हा जिन्याचा वेग असेल. हा वेग असेल जिन्याचा. त्याच पद्धतीने प्रश्नामध्ये हे देखील सांगितलंय तुम्हाला अजिता 3 पायऱ्या ज्या वेळेत उतरते तेवढ्याच वेळामध्ये आसिफा 1 पायरी उतरते. म्हणजे ह्या ठिकाणी वेग दिलाय तर अजिताचा जर वेग आपण असं गृहीत धरला की अजिताचा जो काही वेग आहे अजिताचा वेग 3 पायऱ्या प्रति सेकंद. 3 पायऱ्या प्रति सेकंद आणि आसिफाचा जर विचार केला तर आसिफाचा वेग असेल 1 पायरी प्रति सेकंद. हा प्रश्न कोणत्या टाईपचा आहे हे जर तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला एकच सांगेल की आयोग ठराविकच टाईपवर क्वेश्चन विचारते. एक म्हणजे अंतर स्थिर आणि दुसरा म्हणजे वेळ स्थिर. इव्हन तो आर्यसागरमधला प्रत्येक क्वेश्चन फक्त या दोनच संकल्पनेवर चालतो. हा प्रश्न देखील अंतर स्थिर असलेल्या संकल्पने विचारलेला आहे. उदाहरणार्थ आपण सुरुवात जर इथून केली तर पहिला पार्ट असेल तुमचा तो म्हणजे की एकूण पायऱ्या किती आणि याच्यामध्ये सगळ्यात IMP पार्ट असेल तो म्हणजे अंतर हे पायऱ्याच्या स्वरूपात असेल. अंतर कशाच्या स्वरूपात असेल पायऱ्याच्या स्वरूपात. अंतर पायऱ्याच्या स्वरूपात असेल. हा पार्ट सगळ्यांचा क्लिअर झाला असेल. अंतर पायरीच्या स्वरूपात असेल. तर आपण प्रश्न जर सोडवत असताना बऱ्याच वेळा पायरी शब्द येईल त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की अंतर जे आहे ते पायरीच्या स्वरूपात आहे. म्हणजे पायरी हे अंतराचं एकक आहे या ठिकाणी प्रश्नामध्ये. तर एकूण पायऱ्या जर तुम्ही गृहीत धरल्या की एकूण पायऱ्या कशा स्वरूपात काढायच्या तर आपण एकूण पायऱ्या कशा काढायच्या ते डिस्कस करू या ठिकाणी पाहता. तर पहिल्यांदा तर मी सांगितलं की हा प्रश्न जो विचारला आहे तो अंतर स्थिर असलेल्या संकल्पनेमध्ये तो कशा स्वरूपाचा आहे. त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवत असताना वेळ स्थिर असलेली देखील संकल्पना वापरली जाते.
वेळ स्थिर कशा स्वरूपाने वापरली जाते संकल्पना ते पण आपण बघू. समजा या ठिकाणी एकूण पायऱ्या काढायच्या असतील तुम्हाला, एकूण पायऱ्या, एकूण पायऱ्या तर कशा स्वरूपाच्या काढायच्या बघा. तर पहिली व्यक्ती समजा आपण असं गृहित धरू आशेपा 40 पायऱ्या उतरते, आशेपाने 40 पायऱ्या म्हणजे आशेपाने कापलेलं अंतर किती असेल हे 40 पायऱ्याचं, हे झालं आशेपाबद्दल. पण त्याच वेळेमध्ये आशेपाला 40 पायऱ्या उतरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळामध्ये जिनेने किती पायऱ्या कव्हर केल्या असतील हे देखील आपल्याला काढणं गरजेचं आहे. जिना स्वतः देखील काहीतरी पायऱ्या चढत असेल, जिना स्वतः काहीतरी पायऱ्या ऑटोमॅटिक वरती जात असेल म्हणजे जिनेने स्वतः कापलेलं अंतर आपल्याला काढायचं. मग दोघांसाठी वेळ सारखाच आहे, आसिफा जेवढ्या वेळेमध्ये 40 पायऱ्या कव्हर करते जिना पण तेवढ्याच वेळामध्ये किती पायऱ्या कव्हर करतो हे आपल्याला काढायचं. म्हणजे वेळ स्थिर आहे, वेळ ज्यावेळेस स्थिर असते त्यावेळेस तुम्ही असे लिहायला पाहिजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. ह्या संकल्पनेचा आपण उपयोग करू. तर पहिल्यांदा विचार करू आसिफाबद्दल, 40 आसिफाने कापलेलं अंतर आहे पायरीच्या स्वरूपात, अंतर 40 पायरी. आसिफाचा वेग आपण घेतला ह्या ठिकाणी 1 पायरी प्रति सेकंद. आता विचार करू जिन्याबद्दल. जिना विचार करणार की ठीक आहे आसिफाने 40 पायऱ्या कव्हर करण्यासाठी त्याचा वेग असेल 1 पायरी प्रति सेकंद. मग जिनेने किती पायऱ्या कव्हर केल्या तर आपल्याला हे तर माहीत नाही. मग त्या पायऱ्या काढण्यासाठी आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन मार्क देऊ, क्वेश्चन मार्क. पण जिन्याचा वेग तुम्हाला माहिती आहे वाय पायऱ्या प्रति सेकंद. हे जर तुम्ही तिरकस गुणाकार केला तर 40y बरोबर प्रश्नचिन्ह येईल. हा झाला पहिला पार्ट. तर याच्यामध्ये जिन्याने स्वतः कव्हर केलेल्या पायऱ्या असतील 40y. त्याच पद्धतीने एकूण पायऱ्या काढत असताना आणखी एक संकल्पना या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल, कारण समीकरण आता देखील सुटणार नाही का, कारण एकूण पायऱ्या काढत असताना वायची किंमत लागते आणि या दोन्ही गोष्टी एका समीकरणाने कधी सुटणार नाही. मग दुसरी संकल्पना तुम्हाला अशी वापरावी लागेल एकूण पायऱ्या काढायच्या असतील एकूण पायऱ्या बरोबर. आता अजिताने किती पायऱ्या कव्हर केल्या, तर अजिताने 60 पायऱ्या. तर या ठिकाणी 60 पायऱ्या असतील अजिताच्या, अजिताने 60 पायऱ्या एवढा अंतर कापलेला असेल. पायऱ्या ह्या अंतराचं एक होते या ठिकाणी. तर या ठिकाणी अजितासाठी असतील 60 पायऱ्या प्लस त्याच वेळेत जिन्याने किती पायऱ्या कव्हर केल्या असतील ते देखील आपल्याला काढायचं. ठीक आहे, मग जेवढ्या वेळामध्ये अजिता 60 पायऱ्या कव्हर करते तेवढ्याच वेळामध्ये जिना किती पायऱ्या कव्हर करतो हे आपल्याला काढायचं. म्हणजे वेळ स्थिर आहे आणि वेळ ज्यावेळेस स्थिर असते त्यावेळेस वेळ बरोबर अंतर भागिले वेग. पाहता अजिताने कापलेलं अंतर आहे 60 पायऱ्या, अजिताचा वेग आहे 3 पायऱ्या प्रति सेकंद, त्याच वेळेमध्ये जिन्याचा वेग आहे वाय पायऱ्या प्रति सेकंद, पण त्याने किती पायऱ्या कव्हर केल्यात हे मात्र आपल्याला माहीत नाही. जर तुम्ही ह्या पार्ट सोडवला तर 3 ने 60 ला भाग दिल्यानंतर 20 येईल, वायने त्याला गुणलं तर येईल 20y. आणि हा झाला प्रश्न. या टॉपिकमध्ये फक्त एवढाच पार्ट डिफिकल्ट आहे, तुम्हाला एवढाच पार्ट समजला पाहिजे, एवढ्याच स्टेपने तुमचं उत्तर येईल. समीकरणाची एक बाजू जर सारखी असेल म्हणजे एकूण पायऱ्या ह्या घटक सारखाच असेल आणि समीकरणाची एक बाजू जर सारखी असेल तर राहिलेल्या स्टेप देखील तुमच्या काय असतील, हा पार्ट समीकरणाची एक साईड आणि राहिलेली दुसरी साईड कशी असेल सारखी असेल. म्हणजे एकूण पायऱ्या राहिलेल्या जी समीकरणाची दुसरी बाजू आहे ती कशी असेल सारखी असेल. त्यानुसार मग तुम्ही असं लिहू शकता 40 अधिक 40y आणि या ठिकाणी 60 अधिक 20y. हा पार्ट या साईडला घेतला, हा पार्ट या साईडला घेतला तर तुम्ही सोडवल्यानंतर हा पार्ट सोडल्यानंतर असं उत्तर येईल तुमचं 20y = 20 आणि वाय बरोबर किती आलं 1. आणि वाय बरोबर 1 ह्या ठिकाणी किंमत ठेवल्यानंतर एकूण पायऱ्या येतील 40 अधिक 40 झाले 80, किंवा वायची किंमत ह्या ठिकाणी ठेवली तर 60 अधिक 20 उत्तर आलं 80. तर या जिन्याला एकूण पायऱ्या असतील 80. तर ह्या संकल्पनेमध्ये तुम्ही किती स्टेप कुठल्या कुठल्या संकल्पना वापरल्या, तर याच्यामध्ये एकूण पायऱ्या म्हणजे एकूण अंतर ह्या दोन्ही ठिकाणी अंतर समान
ज्यानंतर स्थिराशयाची संकल्पना आहे. त्याच पद्धतीने वेळ ह्या ठिकाणी वेळेची संकल्पना जर वापरली तर आसिपा 40 पायऱ्या चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी जेवढा वेळ घेते तेवढ्याच वेळ जिन्यालाही लागेल. म्हणजे जिना तेवढ्या वेळेमध्ये किती पायऱ्या उतरतो किंवा चढतो असा पार्ट आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे. तर हा झाला एमपीएससी प्रिलिम 2019 प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा भेटूया. तर या ठिकाणी एमपीएससी मॅथ्स हा पार्ट जो आहे, एमपीएससी मॅथ्स चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही तुमचे जे काही डाऊट असतील व्हिडिओमध्ये ते तुम्ही विचारू शकता. आणि नवीन जे काही क्वेश्चन असतील की फॉर एक्झाम्पल नवीन आता लॅटेस्ट झालेल्या क्वेश्चन पेपरमधले ते देखील आपण या ठिकाणी काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. हा आहे क्वेश्चन एमपीएससी प्रिलिम 2019. त्याच पद्धतीने काही खरे खोटे टॉपिकवरचे देखील काही प्रश्न असतील तर ते देखील आपण काय करू, डिस्कस करू. ओके, ठीक आहे. Thank you.